नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग नांदेडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास साडे. 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे झालेल्या ओबीसी बांधवांच्या ओबीसी एल्गार महामेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून ओबीसी बांधव आले होते. ऐतिहासिक अशा या मेळाव्यासाठी लाखो ओबीसी बांधवांनी हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे प्रचंड अशी गर्दी केली, त्यामुळे या मोर्चाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. ओबीसी आणि भटक्या विमुक्ताचे नेते डॉक्टर बी डी चव्हाण हे या महामेळाव्याचे मुख्य संयोजक होते. डॉक्टर बी डी चव्हाण आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून या ठिकाणी ओबीसी बांधवांची लाखोची गर्दी जमली आणि या ओबीसीच्या मेळाव्यानंतर जल्लोष म्हणून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या बंजारा महिला आणि पुरुषांनी डफड्याच्या तालावर फेर धरला. आपल्या न्याय आणि अधिकारासाठी लाखोच्या संख्येने एकत्रित आलेले हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ओबीसी बांधव आहेत. 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली शहरातील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर ओबीसी बांधवांचा एल्गार महामेळावा झाला आणि या महामेळाव्याला राज्यभरातून लाखो ओबीसी बांधवांनी हजेरी लावली आणि हा एक इतिहास बनला. या महामेळाव्याची चर्चा समंद राज्यभर सुरू झाली आणि महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या एल्गार महामेळाव्याची दखल घेतली. या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे हजारोच्या संख्येने आलेल्या गोर बंजारा समाजातील पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिला. या मेळाव्याचे मुख्य संयोजक डॉक्टर बी डी चव्हाण हे विमुक्त भटके आणि ओबीसीचे नेते आहेत. ते या कार्यक्रमाचे म्हणजे या महामेळाव्याचे मुख्य संयोजक होते. त्यांनीच संपूर्ण ओबीसी बांधवाला एका छताखाली आणला आहे. डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या सौभाग्यवती डॉक्टर निकिता चव्हाण ह्या पण या महामेळाव्यासाठी जातीने उपस्थित होत्या. सभा यशस्वी झाली आणि बंजारा बांधवांनी एकच जल्लोष केला. या एल्गार महामेळाव्याच्या रामलीला मैदानावरील मुख्य मंचासमोर सभा संपताच बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये डपड्याच्या तालावर फेर धरला. हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या बंजारा भगिनींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या पारंपरिक लोकसंगीतावर फेर धरला आणि त्यांच्या संगतीला या परिसरातील शेकडो बंजारा बांधव यांनी सुद्धा डफड्याच्या तालावर ठेका धरला. ओबीसी आणि भटक्यांचे नेते डॉक्टर बी डी चव्हाण यांनी मागील 25 वर्षापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी आणि भटक्यांसाठी चळवळ उभी केली आहे. त्याचाच परिपाक म्हणून त्यांच्या एका शब्दावर अशा प्रकारे हजारो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या महामेळाव्यासाठी विशेष करून यवतमाळ, हिंगोली, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून हजारो बंजारा भगिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये या रामलीला मैदानावर पोहोचल्या आहेत. ओबीसी बांधवांचा हा एल्गार महामेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला
आणि हा महामेळावा यशस्वी झाला, ऐतिहासिक झाला म्हणून या महामेळाव्याचे मुख्य संयोजक डॉक्टर बी डी चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले। जय ओबीसी। 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे ओबीसीचा महाएल्गार मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी मुख्य संयोजक या नात्याने आपलं ऋण व्यक्त करतो। असे सहकार्य पुढेही राहील अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय ओबीसी। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।